सुंदर चमकदार आणि रेशमासारखे मुलायम केस कुणाला नको असतात. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे केस सुंदर हवेत तर त्यासाठी तुम्ही चांगल्या पद्धतीचा हर्बल हेअर ऑईल वापरावा. त्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे केस चमकदार व्हावेत तर चांगल्या आणि उच्च प्रतीची नैसर्गिक मेहंदी वापरावी. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे केस रेशमासारखे मुलायम व्हावेत तर त्यासाठी सुद्धा चांगल्या प्रतीचा हेअर कंडिशनर निवडावा. पण असे नेहमी होत नसते. आपल्याला बऱ्याचदा नैसर्गिक हेअर कंडिशनर न मिळता नेहमी आपल्याला रसायनांचा मारा असलेले कंडिशनर वापरावे लागत असतात. तर आज मी तुमच्यासाठी एकदम सहज कमी वेळामध्ये घरच्या घरी बनवता येईल अशा हेअर कंडिशनरची रेसिपी घेऊन आली आहे आणि तीही फक्त 3 इन्ग्रेडियंट्स वापरून. नमस्कार, मी भूमिता घेबरारी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. मी जी कंडिशनर बनवण्याची पद्धत तुम्हाला सांगणार आहे ती पूर्णपणे नैसर्गिक आणि 100% प्रभावशाली असणार आहे. आणि या कंडिशनरचा अजून एक फायदा म्हणजे तुम्ही एकदा जर हा कंडिशनर वापरला आणि त्यानंतर तुम्ही 2-3-4 वेळासुद्धा केस धुतले तरी पण याचा म्हणजे केसांचा नरमपणा हा टिकून राहत असतो. यासाठी आपल्याला 3 इन्ग्रेडियंट लागणार आहेत. पहिला जो इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे राईस वॉटर, तो लागणार आहे आपल्याला अर्धी वाटी. त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो आहे ॲलोवेरा जेल, ती लागणार आहे 2 चमचे. त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो म्हणजे तुमच्या आवडीचं कुठलंही हेअर ऑईल, ते लागणार आहे 2 चमचे. राईस वॉटर जे आहे तर ते तुम्ही घ्यायचं आहे तुमच्या रोजच्या ज्या भातामध्ये जे तुम्ही भात शिजवत असता आणि त्यानंतर जे पाणी उरलेलं तुम्ही फेकून टाकत असतात तेच पाणी गोळा करून तुम्हाला अर्धी वाटी घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे पाणी उरत नसेल भाताचं तर तुम्ही सेपरेट मग 1 कप भात शिजवून त्यातून पाणी अर्धा वाटी काढून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲलोवेरा जेल आणि तेल जे आहे ते छान पद्धतीने मिक्स करायचे आहे आणि केस धुण्याच्या 1-1.5 तास अगोदर तुमच्या केसांच्या फक्त लेंथला लावायचं आहे. लक्षात ठेवा, फक्त लेंथला सांगत आहे मी, स्काल्पला लावायचं नाही आहे. कारण ज्या लोकांना फार केस गळतीचा वगैरे त्रास असतो जर त्यांनी स्काल्पवर या पेस्टचा उपयोग केला तर आपले हेअर ज्या आपल्या हेअरवरून आपला हात ज्याप्रमाणे स्लिप होत असतो तसेच केस जे असतात ते रूटमधून स्लिप होत असतात आणि जास्त पद्धतीने गळत असतात. म्हणून याचा स्काल्पवर वापर टाळावा. या पेस्टचा केसांच्या पूर्ण लेंथला वापर करून घ्यावा, छान पद्धतीने लेप करून घ्यावा आणि सुकल्यानंतर किंवा कमीत 1.5 तासानंतर केस माइल्ड शॅम्पूने धुवून टाकावेत. त्यानंतर केस सुकलेत की छान पद्धतीने विचरून घ्यावेत. तुम्हाला पहिल्याच यूजमध्ये जाणवेल की तुमचे केस तुम्हाला तुमच्या हाताला किती मुलायम आणि किती प्रेम कराविषयी वाटतील. ते आहे की नाही सोप्पा एकदम घरच्या घरी बनविता येणारा कंडिशनर आणि तोही एकदम कमी वेळामध्ये. तर या कंडिशनरचा वापर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला जो काही फरक जाणवेल तो मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत नमस्कार.